हाय फ्रेंड, मी मोहिनी. आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे, तर मी तुम्हाला आज पूजा कशी मांडायची हे दाखवणार आहे. तर त्यासाठी जे मी पूजेसाठी जे साहित्य घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता. हे जे घेतलेले आहे मी श्री महालक्ष्मीसाठी पूजा करण्यासाठी, मी एक श्री महालक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे, देवीचा चेहरा घेतलेला आहे. हे माझं मागच्या वर्षीचं आहे सर्व साहित्य. तर तुम्ही पाहू शकता, हे पण साहित्य बघून घ्या. पाच फळं घेतलेले आहेत, देवीसाठी वेणी घेतलेली आहे, नारळ, विड्याचे पानं, फूल, हार, हे सर्व घेतलेले आहे मी. तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे पूजा कशी मांडायची. तर चला, तर आपण अगोदर जिथं पूजा मांडणार आहोत तिथं पाणी टाकून चांगलं पुसून आणि साफ करून घेऊया. आपण पुसून छान साफ करून घेतलेले आहे, आता पाट ठेवू आपण तिथं. आता आपण ह्याच्यावर पूजा मांडणार आहोत. तर आता आपण पाटावर एक छान स एक सुती कपडा हे लावून घेऊ पाटाला. श्री महालक्ष्मी आईचे फोटो ठेवू आपण व्यवस्थित असं ठेवूया की आपल्याला श्री महालक्ष्मी आईचं फोटो पण आपल्याला व्यवस्थित दिसता येईल आणि आपल्याला पूजाही करता येईल. आपण आई श्री महालक्ष्मी आईच्या फोटोला हळद कुंकू लावून घेऊया. हे मी असंच घेतलेले आहे, ह्याच्यावर मी कळस ठेवणार आहे तांब्याचा, म्हणजे तांब्याच ठेवणार आहे कळस. आणि त्याच्यावरती मी आता ह्याच्यावरती मी थोडंसं तांदूळ टाकणार आहे. आपल्याला असा सुद्धा तांब्या चालेल, जर आपल्याकडे कॉपरचं तांब्या नसेल तर आपण हे तांब्या वापरू शकतो. तर मी आता तांब्याच्या बाजूला स्वस्तिक काढून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता मी तांब्याला स्वस्तिक काढून घेतलेले आहे, पण नारळला सुद्धा स्वस्तिक काढून घेणार आहोत. तर आता आपण ह्याच्यामध्ये हळद कुंकू एक डॉलर, सुपारी, थोडं तुळशीचे पानं हे टाकणार आहोत. त्यानंतर विड्याचे पाने लावणार आहोत आपण पाच. आपण आता देवीला कपडे घालणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये नारळला ठेवूया. देवीच्या मुखवटाला नथ आणि कानातलं हे घातलेलं आहे. आता मी देवीला हळद कुंकू लावणार आहे. मुकुटला नारळमध्ये स्थापित करत आहे. व्यवस्थित करा, घाई करू नका. मुकुट आपण व्यवस्थित लावलेला आहे. तर आता आपण देवीला स्थापन करू तिथे. आता आपण देवीचे दागिने घालूया.
देवीचं डोरलं घालूया आता, मंगळसूत्र घालून घेऊ. वेणी लावूया. देवीचा पदर ठेवूया. आता 5 विड्याच्या पानं ठेवू समोर. पाच फळ ठेवू. आता वटीचं सामान ठेवूया. काही जण असेच ठेवून देतात, पण मी प्रत्येक फळाच्या पुढं एक वटीचं सामान ठेवून देते. आणि हे बाकीचं देवी पुढे ठेवते. कमळ, फूल, हळद, कुंकू लावून घेऊया. आणि आपल्याला सुद्धा हळद कुंकू लावून घेऊ आपण. हे मी एक छोटासा हार घेतलेला आहे. तसे मी 2 हार घेतलेले, एक देवीच्या फोटोसाठी आणि एक मंदिरासाठी. व्यवस्थित फोटोला हार लावून घ्यावा. आपण तेव्हा पुढे एक एक फूल ठेवू. श्री महालक्ष्मीचं पुस्तक आपण देवाच्या पाठीमागे ठेवू. आता आपण संध्याकाळी हे वाचणार आहे. आता आपण रांगोळी काढून घेऊया. तर आता आपली रांगोळी सुद्धा काढून झालेली आहे. हळद कुंकू नी आपण रांगोळीला सुद्धा हळद कुंकू वाहूया. अजून एक छोटस फुलांचं रांगोळी काढलेली आहे मी. जर माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.